लोकांच्या या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करा नकारात्मक भावना नकारात्मक विचार व्यक्तीच्या मनाला टोचत राहतात सत इतरांवर टीका करणे त्यांना जज करणे यामुळे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्याला वाईट वाटू शकते त्याचा आत्मविश्वास देखील तो गमावून बसू शकतो अशा वेळी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला काही फरक पडत नाही असे बोलता आले पाहिजे फक्त हीच एक गोष्ट नाही पण अशा अजून काही गोष्टी आहेत ज्याकडे आपण करायला हवा त्याच गोष्टी पाहूयात या लेखात एक लोकांचे बेताल बोलणे अनेक लोकांना इतर लोकांबद्दल काही ना काही वाईट बोलण्याची सवय असते सत काही ना काही उणी काढून जर आपल्याबद्दल वाईट बोलत असतील तर अशा वेळी आपण त्यांच्या अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करायला हवे अनेक जण तुम्हाला म्हणतील तू रागीट आहेस तुला चार चौघात कसं वागायचं हे कळत नाही तुला हे जमणार नाही किंवा असं बरंच काही जे तुमच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण करेल अशा गोष्टी सोडून द्या आणि तिथे मला काही फरक पडत नाही असा दृष्टिकोन बाळगा दोन शरीरावर टिप्पणी बरीच लोक तुमच्या असण्या दिसण्यावर बोलताना दिसतात समजा तुम्ही जाड असाल तर तू किती जाड आहेस किंवा बारीक असेल तर घरी तुला काय खायला प्यायला देत नाहीत का किंवा अशी बरीच वाक्य ऐकायला मिळतात त्याचप्रमाणे तुमच्या रंगावरून उंचीवरून देखील तुम्हाला बोललं जात तुमची चेष्टा केली जाते अशावेळी मी जशी आहे किंवा जसा आहे तसा आहे असे म्हणून अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला हवे लोक काहीही म्हणू देत पण तुम्ही तुमच्या असण्या आणि दिसण्यावर प्रेम करायला हवे तीन समाधानापेक्षा पैसा महत्वाचा आजकाल पैसा हेच एकमेव जगण्याचे साधन आहे पैसा हय्य तो जीवन हय्य हीच आजची स्थिती आहे त्यामुळे अनेकांप्रमाणे तुम्हाला देखील पैसे कमावणे मिळवणे महत्वाचे वाटत असेल तर यात काहीच गैर नाही या बाबतीत देखील अनेक जण म्हणतात की पैशापेक्षा महत्वाचे समाधान असते मात्र तुम्हाला जे योग्य वाटते आणि ज्यात तुम्ही खुश असाल तर अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करा बोलणारे तुम्हाला स्वार्थी हावरे देखील म्हणतील पण त्यांच्या बोलण्याने मला काहीच फरक पडत नाही असा तुमचा दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही सुखी राहाल चार साधी विचारसरणी जर तुम्हाला खूप साध कसलाही आवन आणता राहण्याची सवय असेल तर अनेक लोक तुम्हाला तुमच्या राहण्यावरून जज करतात म्हणजे अगदी तुम्ही कोणते कपडे वापरता यापासून ते तुम्ही ज्या चपला घालता त्याबद्दल देखील बोलतात तेव्हा अनेकांना तुमचे साधे राहणीमान पटतेच असे नाही तसेच तुम्ही अगदीच स्पष्ट रोखठोक जे असेल ते तोंडावर बोलणारे असाल तरी सुद्धा तुमचे बोलणे वागणे आवडणारी मंडळी तुमच्याबद्दल काहीही बोलू शकतात तुम्हाला वाईट वाटेल असे बोलून तुमचे मनोबल कमी करण्याचा देखील प्रयत्न करू शकतात अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मला काहीच फरक पडत नाही हे तुम्ही स्वतःला सांगत राहायला हवं मला फरक पडत नाही हे म्हणायची गरज का असते ज्यावेळी आपण सगळ्याच लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर आपण जे आहोत किंवा आपले स्वतःचे जे स्वतंत्र अस्तित्व असते ते मिटून जाण्याची शक्यता अधिक असते तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देत बसलात तर तुमच्यामध्ये साहजिकच नकारात्मक भावना निर्माण होतील प्रत्येक गोष्ट करण्याआधी तुम्ही लोक काय म्हणतील हाच विचार कराल आणि हा विचार करून तुम्ही ती गोष्टी करण्यासाठी धजावणार देखील नाही अशाने तुम्ही तुमची प्रगती रोखून धराल त्यामुळे ज्या गोष्टीने तुम्ही दुखावले जाणार असाल अशा विचारांपासून लांब राहून मला फरक पडत नाही असे स्वतःला सांगत राहा कुछ तो लोक कहेंगे असं म्हणताना लोगो का काम हय कहना या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर सगळ्याच गोष्टी हाताळणं खूप सोपं जाऊ शकतं शेवटी तुम्ही काय आणि आम्ही काय लोकांचे स्वभाव तर बदलू शकत नाही तेव्हा मला काही फरक पडत नाही असे म्हणून निश्चिंत रहा।